बाजार समिति ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत करण्यात आली असली तरी माथाडी कामगारांच्या मनमानी कारभारामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिति ही शेतकऱ्यांचं शोषण करीत आहे। तर याला पर्याय असलेल्या प्रताप नाना महाले खाजगी कृषी केंद्रावर माल नेल्यास तेथेही माथाडी आडकाठी आणत असून ही मनमानी थांबवावी म्हणून शेतकरी संघटनेने आज आंदोलनाचा पवित्रा घेतला। या संदर्भात आज क्यू माइंड क्लब येथे धरणे आंदोलन करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। त्यात म्हटलं आहे की धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल मापाड्यांची मनमानी सुरू आहे। तेथे 45 क्विंटलच्या शेतमालाच्या ट्रॉलीला 4000 रुपये इतका खर्च येतो। हाच माल इतरत्र विकल्यास हा खर्च वाचत असला तरी वाहतुकीचा खर्च येत असल्याने शेतकऱ्याला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो। बाजार समितीत कांदा दर ठरवताना 3 ते 4 गोण्या फोडल्या जातात, मात्र पैसे आकारताना पूर्ण गोण्यांचे पैसे आकारले जातात। शेतमालाचा भुईकाटा करून माल बाजार समितीत आला असतानाही शेतकऱ्यांकडून मापाई वसूल केली जाते। माल उतरवणे ने आण करणे हे शेतकरी करीत असताना मजुरी मात्र माथाडी घेतात। एकूणच बाजार समितीत माथाडींची हुकुमशाही निर्माण झाली असून त्याला पर्याय म्हणून प्रताप नाना महाले खाजगी बाजार समिती सुरू झालीये। त्यांनी रीतसर परवाना घेऊन कामकाज सुरू केले असले तरी तेथे काम मिळावे म्हणून माथाडींनी बेकायदा आंदोलन सुरू केले आहे। यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत असून माथाडींची ही मनमानी त्वरित थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे। त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यास गेलेल्या शेतकऱ्यांनी तब्बल 2 ट्रॅक्टर कांदा कलेक्टर कचेरीच्या गेटवर ओतला। शेतकरी संघटनेच्या या आंदोलनाला स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल धनवट, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे, महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती सीमा नरोडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत भदाणे, धुळे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, युवा आघाडीचे रवींद्र वाणी, साक्री तालुकाध्यक्ष निंबा जाधव, शिंदखेडा तालुकाध्यक्ष निळकंठ पवार, धुळे तालुकाध्यक्ष भगवान पाटील, भटू अकलोड, शांताराम गांगुडे, पोपटराव कुवर, भटू ठाकरे, रमाकांत गांगुडे, दत्तात्रय बेडसे, गंगाधर काळे, जगन्नाथ राजपूत, योगेश जाधव, राहुल गवळे, चिंतामण खैरनार, आत्माराम पाटील आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते। शेतकरी संघटना नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले पाहिजे आपल्या शेतीमालाच्या व्यापारासाठी संबंधाने याची आग्रही राहिली आहे। आज इथं धुळ्यामध्ये असं दिसते आहे की काही लोक एकच मार्केट कमिटी राहावी याचा आग्रह करण्यासाठी विविध कृत्या करत आहेत। इथे आता माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग करणे आणि माथाडी कामगार म्हणजे माझ्या मते तर माथाडी कामगार नावाची आता काही जमात तशी शिल्लक राहिलेली नाही। हे लोक बिल्ले विकतात आणि दुसऱ्यांना काम करायला देतात आणि असं संरक्षण असं जर का कोणाला मिळत असेल आणि माथाडी कामगार काही फक्त नोंदणीकृत माथाडी लोकच काही कामगार असतात असं नाही, माथाडी कामगार असतात, इतरही लोक जे ओझं उचलतात तेही माथाडी असतात, त्यांचं पण संरक्षण झालं पाहिजे, त्यांच्याही हाताला काम मिळालं पाहिजे। यासाठी जे काही विविध बाजार समित्या खासगी बाजार समित्या महाराष्ट्रामध्ये निघत आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विकण्यासाठी पर्याय मिळतो, त्याच्यामुळे त्याचा ग्राहक वर्ग वाढतो आणि त्याचा भाव टिकून राहतो। त्याच्या भावासाठीचं हे आंदोलन आहे आणि या आता आम्ही कलेक्टरांना सांगायला जातो आहे की हा कायदा जो आहे हा शेतकरी विरोधी कायदा आहे। माथाडी कामगार कायद्याच्या संबंधी आता सरकारने पुनरावलोकन करावं। जर का एका मार्केट कमिटीमध्ये 50 रुपयामध्ये त्याचं सगळं होत असेल आणि तितकाच माल विकायचा असेल तर त्याला 4000-4500 रुपये खर्च येत असेल तर या कायद्याचं पुनरावलोकन केलं पाहिजे आणि कोण खरे माथाडी कामगार आहेत आणि कोण कामगार नाहीत याची सुद्धा शहानिशा करणं आता गरजेची आहे असं आम्हाला वाटतं। या आंदोलनामुळे सबंध लेबर लॉसच्या संबंधाने त्याच्यात सुद्धा रिफॉर्म्स होणं गरजेचं आहे, कारण हे सगळे कायदे आता त्याचा गैरवापर करणे म्हणजे आदरणीय अण्णासाहेबांनी जे काही माथाडी कामगारांसाठी एवढं मोठं काम केलं त्या कामगार त्यांच्या उद्देशाला काळीमा फासण्याचं काम या सगळ्या माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग करून लोक करतायत, त्याला आळा घातला पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहे आणि सरकारने याच्यावर या कायद्याचं पुनरावलोकन करायला पाहिजे किंवा हा कायदाच मुळामध्ये रद्द केला पाहिजे अशी त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत।
असा आमचा यांच्यावर आरोप आहे आणि शेतकऱ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध व्हावे, शेतकऱ्यांना जिथं पाहिजे तिथं शेतकरी त्याचा माल विकला पाहिजे आणि विकत घेणारेही तयार झाले पाहिजे, त्याच्यासाठी माथाडींनी मध्ये येऊन शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडण्यासाठी व्यापाऱ्यांशी संगनमत करून त्यांनी तो माल बाजार समितीच्या आवारातच विकावा याच्या विरोधात आम्ही इथं आलेलो आहे आणि जर शेतकऱ्याची लूट होत असेल तर शेतकरी संघटना कायम त्यांच्या पाठीशी राहील। याचा तोटा सगळ्यात जास्त शेतकरी महिलांना भोगावा लागतो कारण की एक ट्रॉली जर समजा आणून 50 रुपये खाजगी बाजार समितीत खर्च होत असेल तोच जर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचे 4,500 रुपये जात असेल तर ते पैसे शेतकऱ्याच्या घरात कमी येतात, इवन त्याच्या शेतकऱ्याच्या महिलेला त्याचा तोटा सहन करावा लागतो। म्हणून महिला आघाडीचे अध्यक्ष म्हणून मी सदैव खाजगी बाजार समित्यांचे पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहावे याच्यासाठी इथं आंदोलन आली आहे। शेतकरी या नात्याने मी सांगू इच्छितो की आज जे काही आंदोलन झालेलं आहे हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं आंदोलन आहे। धुळे जिल्ह्यामध्ये ओपन मार्केट नव्हतं, जर इथं स्पर्धा राहत नव्हती त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत होती। खऱ्या अर्थाने ही लूट ओपन मार्केट सुरू झाल्यामुळे झालेली आहे आणि आता काही माथाडी कामगार त्या ठिकाणी आंदोलन करून गेल्या 5-7 दिवसापासून, माथाडी कामगारांचा कोण कर्मचारी आहे मला माहीत नाही पण कुठल्या अधिकाराने त्यांनी बंद केलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात मोठ्या प्रमाणावर कांद्याचं नुकसान झालेलं आहे। कारण कांद्यांनी कोंब काढलेत, ओपन मार्केट शिवाय आता पर्याय नाही। आम्हाला या धुळे जिल्ह्यातनं शेतकऱ्याला नाशिक जिल्ह्यापर्यंत कांदा मार्केटला जावं लागतं, त्याचा ट्रान्सपोर्टचा जर खर्च बघितला तर फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची लूट होते आहे। या मार्केटला ज्यूटची गोणी लागते, तेथे व्यापारी जेव्हा कांद्याचा लिलाव होतो त्यावेळेस 3-3 गोण्या फोडल्या जातात आणि 100-100 गोण्या जर शेतकऱ्याने आणलेत त्याचंही बिल त्या ठिकाणी महिलांना द्यावं लागतं। 2.5 रुपयाच्या पुढे एक गोणी फोडल्यानंतर ते मिळतात, म्हणजे 100 गोणीचे किती झालेत। मी कांदा उत्पादक शेतकरी या नात्याने मी आकडेमोड केली, साधा टेम्पो जरी आम्ही त्या कॉटन मार्केटच्या मार्केटला घेऊन गेलो तर त्याला आम्हाला 5,200 रुपये खर्च येतो आणि या मार्केटला जर घेऊन गेलो नाम मात्र फक्त भाडं आम्हाला लागतं आणि त्याच्यामुळे ही खऱ्या अर्थाने ओपन मार्केटमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो। जर कोणी त्या ठिकाणी आंदोलनं करून आणि कुठलंही काम न करता सहज पैसा मागत असेल तर त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची तिथं लूट होत होती, ती लूट या ठिकाणी थांबलेली आहे। माथाडी कामगार कायदा असं म्हणतो का की एका ठिकाणी तुम्हाला काम मिळतंय परत दुसऱ्या मार्केटमध्ये तुमचा आग्रह का, हा आमचा एक साधा प्रश्न आहे। आणि त्या अधिकाऱ्याने कुठल्या बेसवर काम केलं आहे, मी तर म्हणतो संघटनेच्या मार्फत असे कोणी अधिकारी असतील साहेब त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, एवढीच विनंती।